Vasco BJP Mandal has attacked former councillor Daji Salkar for blaming Vasco MLA Carlos Almeida for the Vasco fish market. General Secretary Yatin Kamulikar and Sandeep Narvekar said the MLA has left it to the chief officer to take decision on shifting of the market. They said two sites opposite Tanya Hotel and near Dev Dabodar Trust have been identified and decision will be taken after consulting fisherwomen. Kamulikar also slammed Daji for spending rupees 17 lakh and only putting tiles for the old fish market while not repairing the electricals and not installing fire prevention equipment. सो लोकांक जेन्ना तो सांगता पळय न्हू की आमदार म्हणटा की हो प्रोजेक्ट तेणी केला हांव परत एकदां तुमकां सांगता मिडियाची बायट तेणी परत पळोवची तेणी क्लियर कट सांगला की हो प्रोजेक्ट मुन्सिपाल्टीन केला आमच्या सरकारान केला हे डेव्हलपमेंट जितके जाला पळय आयज आमच्या मोर्मुगांव मुन्सिपल काउन्सिलाचे सगळ्या वॉर्डांनी हे घडोवन हाडपी आमची भारतीय जनता पार्टी सरकार आसा म्हणून आनी हे इतके सगळे कोटी मोडून सगळ्यांनी डेव्हलपमेंट केलें आसा हांवें म्हाज्या सुद्दां वॉर्डान डेव्हलपमेंट केल्लें आसा हे जे डेव्हलपमेंट आसा पळय हे आपले आणि माझे केन्नाच असणार ती प्रॉपर्टी किती आमची न्हू आम्ही डेव्हलप करतात ती आमची म्युन्सिपाल्टीची म्युन्सिपाल्टीची आमची फिश मार्केटची एरिया ती ही आम्ही असतले आयज फाल्यां असतले काउन्सिलर तोही असतलो नसतलो फाल्यां काउन्सिलर पण ही सदांच जो हे मार्केट असतो पण हो सदांच म्युन्सिपाल्टीचो असतलो हो केन्ना आपलो आणि कोणाचो असणार हे हो पहिलो हे क्लॅरिफिकेशन त्याचे ते कित्याक त्याने काल तो फेसबुकाचेर ताका येवन बेगीन बेगीन बायट दिवपाक ताका खूप सवय तुम्ही जे कोविड टायमाचेरूच पहिलं असतले एक दीस तुम्ही दूध जरी पोती आणि पाव विकले आणि मागीर तो चार पाच महिने नाच झालो आणि मागीर खंय तरी उठलो आणि आपले सगळे ते घरातल्या वरंडातल्यान सगळे व्हिडिओ काढले आणि फक्त फेसबुकार घालपाक लागलो म्हण ऑन फील्ड म्हणटा तो नशिबान चुकून सुद्धा येऊ ना आणि हे सगळे लोक पळयतात ही फोटिंगपणा आहात पहिलं ही सगळे लोक पळयतात 2015 त्यांनी तेच केले 2015 तो हेच आमदाराकडे आसलेलो आमच्याच पॅनलातल्यान तो काउन्सिलर झालो आणि स महिन्या भीत तो आपल्या फायदो पण तो सोडून गेलो हे मनशान फटींगपणाशिवाय आणि कायच करूंक ना तुमचे फाटल्या दिसांनी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अख्खे लोकांक त्यांनी सांगले की आपण हे फावटी इलेक्शनांक बसना आपण तुमकां एक नवो फेस दितलो म्हणून तो नवो फेसूय त्यांनी कोणाक दिला पळय हेय तुमकां सगळ्यांक खबर आसा आणि हो फेस खंयसून येयलो ताकाय खबर आसा त्याच्याच घरांतल्यान येयलो तो फेस होच नवो फेस तो दिवपाक रावलेलो लोकांक हेही फटींगपणा लोक सगळे पळयतात आमदारान व्हेरी क्लियर कट सीओक सांगला की हे डिसिजन तुमचे कित्याक ते म्युन्सिपाल्टीचे मार्केट आणि हो प्रपोजल आमदाराकडे येला आमदारान तो प्रपोजल म्युन्सिपाल्टीच्या कन्सर्न ऑफिसर आमचे चीफ ऑफिसर आहा पण त्याच्या फुड्यान त्यांना सांगलेलं असं आणि हे जे डिसिजन ते सुद्धा त्यांनी मीडियाक सांगलेले असा की हे डिसिजन चीफ ऑफिसर घेतलो तो सुद्धा घेवचो ना हे सुद्धा त्यांनी क्लिअर कट सांगलेले असा मीडियात हा नको तो इतकं फ्रस्ट्रेट जाऊन कित्याक घेतला बाईक तो आमचे ऑपोजिट हॉटेल तानिया थंयसर प्रवणी केली थंयसर आम्ही प्रपोजल आम्ही आमच्या ह्यांच्याकडे मांडलो आमच्या नुसतेकार भाऊ भाजींकडे मांडलो तसे सेम टाइम आमचे हे जे आता इनोव्हेटेड वर्ल्ड फिश मार्केट आहात पण न्हू त्याच्याही त्यांच्याकडे आम्ही तोही त्यांच्याकडे मांडलो आणि द सेम टाइम आम्ही देव दामोदर ट्रस्ट आहात पण तोही जागो एक ऑप्शन म्हणून आम्ही दौरलेलो असा जसे जे त्यांना कम्फर्टेबल असतले जे सगळ्यांक कम्फर्टेबल जातले पळय तसो आम्ही किती एक हे जागो शॉर्टलिस्ट करून आम्ही हे त्यांना थंय शिफ्ट करतले आणि एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट तुमकां सांगपाक विसरलो जेन्ना हो म्हणटा पळय ओल्ड फिश मार्केट आता रिनोव्हेट केला हे आपूण केला आपूण केला हांगाच तेजी तेजी कॅपेबिलिटीज कळटा आता 17 लाख आनो 17 लाख का 16 लाख म्हाका खबर ना कितके तरी पैसे खर्च करून केला फक्त नवे टायल्स लायले स्वंटीक आणि जमनीक आणि रूफ चेंज केले म्हणून प्रोजेक्ट जायना ते ओल्ड फिश मार्केटात आयज भितरली इंटरनल वायरिंग ना थंय एक बल्ब लावपाक जागो ना ते ओएल फॅन पळय केन्ना तुटून पडात पळय ते खबर ना थंय व्हेंटिलेशन ना करतले जाल्यार ते वारो येवपाक थंय इतकी थंय गरमी आता आता थंय फायर प्रिव्हेंशन सिस्टम ना थंयसर फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट शान वास्को